पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी पुन्हा एकदा गणेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे राज्याच्या नगरविकास विभागाकडून मंगळवारी या संदर्भात परिपत्रक जारी करण्यात आलं आहे मे दोन हजार वीस मध्ये गणेश देशमुख यांची बदली करण्यात आली होती व त्या जागी सुधाकर देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आता पुन्हा एकदा गणेश देशमुख यांची पनवेल महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे दरम्यान सुधाकर देशमुख यांची भिवंडी निजामपूर महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे गणेश देशमुख यांच्याकडे अनेक महानगरपालिकेमध्ये काम केल्याने मोठा अनुभव आहे ते उत्तम प्रशासक म्हणून ओळखले जातात पनवेल महापालिकेचा जा कारभार त्यांनी उत्तमरित्या हाताळला लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यामध्ये समन्वय साधून त्यांनी काम केलं आहे कोरोना वैश्विक संकट योग्यरित्या हाताळण्याच्या अनुषंगाने त्यांची महापालिकेच्या आयुक्तपदी फेरनिवड करण्यात आल्याचे बोलले जात आहे